नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय निकम सर सुमन हायस्कूल नंबर 6 इत्ता दहावी मध्ये प्रकरण 9 वनस्पती आणि वन्यजीव संसाधन हे प्रकरण आज आपल्याला पाहायचं आहे. एसएससी बोर्ड एग्जाम मध्ये वनस्पती आणि वन्यजीव संसाधन हे प्रकरण 4 मार्कासाठी विचारले जातात. ए सेक्शन मध्ये 1 मार्कासाठी, बी सेक्शन मध्ये 2 मार्कांसाठी आणि बी सेक्शन मध्ये नकाशात 1 मार्कासाठी हे प्रकरण विचारले जाते. वनस्पती आणि वन्यजीव संसाधन मनुष्याची प्रगती, मनुष्याचे अस्तित्व आणि मनुष्याचा विकास जंगलाच्या संसाधनांचा आधार आहे. कारण मनुष्याचं अस्तित्व संसाधनामुळेच निर्माण झालेलं आहे, मनुष्याची प्रगती सुद्धा संसाधनामुळेच झालेली आहे आणि मनुष्याचा विकास सुद्धा संसाधनामुळे झालेला. प्राचीन काळापासून जर आपण म्हटलं तर निसर्गातून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळून मनुष्याने आपल्या संपूर्ण गरजा या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. जंगल आपल्यासाठी महत्वाचं संसाधन आहे, कारण जंगल हे आपल्यासाठी फार उपयोगाचं आहे. म्हटलं जातं की निसर्गाचं खूप जंगल आहे, जंगल आहे तो मंगल आहे असंही या ठिकाणी म्हटलं जातं. जंगलाचं महत्व आणि उपयोग भरपूर आहे. सरपण आणि इंधन म्हणून ग्रामीण भागात आजही लाकडाचा वापर या ठिकाणी केला जातो. इमारत तयार करण्यासाठी लाकडाचा वापर या ठिकाणी केला जात असतो. जंगलामधून आपल्याला अनेक प्रकारची फळं, अनेक प्रकारची फुलं सुद्धा या ठिकाणी मिळतात. अनेक वन औषधी या ठिकाणी मिळतात. अनेक शोभेच्या वस्तू, अनेक प्रकारच्या खेळणी सुद्धा या जंगलांपासून आपल्याला मिळत असतात. खरं तर या जंगलांपासून आपल्याला ऑक्सिजन या ठिकाणी मिळत असतो. त्यानंतर वातावरणाला विषम होत येत नाही, प्रदूषणामध्ये कमी करण्याचा प्रयत्न जंगल या ठिकाणी करत असतात. तसेच पाऊस आणण्यात जंगल सुद्धा या ठिकाणी मदत करत असतात. अशा प्रकारचा महत्व आणि उपयोग या जंगलाचा या ठिकाणी असतात. त्यानंतर वन म्हणजे काय? वृक्ष वेली गवतांचा समूह याला वन असं म्हटलं जातं. नैसर्गिक वनस्पती ज्या मनुष्याच्या मदतीशिवाय आपोआप त्या ठिकाणी वाढत असतात त्यांना नैसर्गिक वनस्पती किंवा अक्षत वनस्पती असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारच्या वनस्पती फक्त हिमालय, सुंदरवन आणि थरच्या वाळवंटी दुर्गम भागांमध्ये या वनस्पती आपल्याला पाहायला मिळत असतात. तसंच जंगलांचं वर्गीकरण जर आपण म्हटलं तर हवामानाच्या अनुसार जंगलांचे प्रकार या ठिकाणी पडतात. त्यामध्ये उष्णकटिबंधीय पावसाळी जंगल, दुसरा प्रकार आहे उष्णकटिबंधीय पानगळ जंगल, उष्णकटिबंधीय काटेरी जंगल, समशीतोष्ण कटिबंधीय जंगल आणि वरतीचे जंगल असे 5 प्रकार आपण 9वी मध्ये या ठिकाणी बघितले. परंतु आता आपल्याला वहिवट तसेच व्यवस्थापन आणि मालकी या दृष्टीने जंगलांचे प्रकार बघायचे आहेत. यामध्ये सगळ्यात अगोदर व्यवस्थापनाच्या दृष्टीने जंगलांचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. यामध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने जंगलाचे 3 प्रकार पडत असतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे सुरक्षित जंगल, दुसरा प्रकार आहे संरक्षित जंगल, तिसरा प्रकार आहे अवर्गीकृत जंगल. पहिल्या प्रकारामध्ये जर आपण म्हटलं तर सुरक्षित जंगल याच्यावर संपूर्णतः सरकारचं नियंत्रण असतं. यामध्ये पशु चरण्यास, लाकूड कापण्यास आणि लाकूड गोळा करण्यास सरकारची मनाई करण्यात आलेली असते. कोणी त्या ठिकाणी पशु चालू शकत नाही, लाकूड कापू शकत नाही किंवा लाकूड गोळा करू शकत नाही. दुसरा प्रकार जर आपण म्हटला तर संरक्षित जंगल, या जंगलांमध्ये सरकारच्या देखरेखीखाली ही जंगल असतात. यामध्ये थोडीशी सूट स्थानिक लोकांना देण्यात आलेली असते. या जंगलामध्ये लाकडं वेचू शकतात किंवा पशु चालू शकतात. तिसरा प्रकार या ठिकाणी अवर्गीकृत जंगल, या जंगलांचं अजूनपर्यंत वर्गीकरण करण्यात आलेलं नाही. कारण दुर्गम भागांमध्ये, पर्वतीय प्रदेशांमध्ये अशा प्रकारचे जंगल आपल्याला पाहायला मिळत असतात. यामध्ये जर आपण म्हटलं तर या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा प्रकारची जंगल आपल्याला पाहायला मिळत असतात. अशा प्रकारची जंगल दुर्गम पर्वतीय प्रदेशांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मालकी, प्रशासन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने जंगलांचे 3 प्रकार या ठिकाणी बघायचे आहेत. पहिला प्रकार आपल्याला बघायचा आहे राज्य मालकीची जंगले, दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे सामुदायिक जंगले, तिसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे खाजगी जंगले. यामध्ये पहिला प्रकार आहे राज्य मालकीची जंगले. या जंगलांवर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारची या ठिकाणी मालकी असते आणि या जंगल
जंगलांचा विस्तार भारतामध्ये फार मोठा असतो. दुसरा प्रकार या ठिकाणी सामुदायिक जंगले. या जंगलांमध्ये जर आपण म्हटलं तर स्थानिक स्वराज्य संस्था यांचे मालकी किंवा यांचा हक्क या ठिकाणी असतो. ग्रामीण भागात जर आपण म्हटलं तर ग्रामपंचायत असेल. शहरी भागांमध्ये नगरपालिका आणि महानगरपालिका आणि जिल्ह्यामध्ये असेल तर जिल्हा पंचायत यांची मालकी या ठिकाणी असते. त्यानंतर खासगी जंगले हे व्यक्तिगत मालकीचं जंगल या ठिकाणी असते. अशा प्रकारची जंगले जर आपण म्हटलं तर ओरिसा त्यानंतर मेघालय पंजाब आणि हिमाचल प्रदेशामध्ये अशा प्रकारची जंगल आपल्याला पाहायला मिळत असतात. आजही अशा प्रकारची जंगल म्हणजेच खासगी जंगल शत वृक्ष अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. उजाड अवस्थेमध्ये पाहायला मिळत असतात. अशा प्रकारे जंगलांचे प्रकार आपण बघितले. त्यानंतर निर्वनीकरण. निर्वनीकरण याचा सरसर अर्थ असा होतो जंगलांचा विनाश, जंगल नष्ट होणं. मग यामध्ये प्रश्न आपल्याला अशा प्रकारचा विचारला जातो की निर्वनीकरणाची कारण किंवा जंगल विनाशाची कारण. यामध्ये पहिलं कारण जर आपण म्हटलं तर मानवाची स्वार्थी वृत्ती. आज निर्वनीकरण या ठिकाणी झालेलं आहे. निर्वनीकरणाचा दरही जास्त झालेला आहे आणि ही फक्त आपल्या देशाचीच नाही तर संपूर्ण विश्वाची समस्या या ठिकाणी झालेली आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण त्याचा दर जास्त आहे. नैसर्गिक रीतीने सुद्धा जंगलाचा विनाश होत असतो परंतु मानवामध्ये जे प्रमाण झालेलं आहे त्याच्यापेक्षा हे प्रमाण अतिशय नगण्य आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. जंगल विनाशाच्या कारणांमध्ये पहिलं कारण जर आपण म्हटलं तर मानवाची स्वार्थी वृत्ती. कारण मनुष्य आपल्या स्वार्थी वृत्तीमुळे जंगलाची तोड या ठिकाणी करत असतो आणि जंगलाची तोड झाल्यामुळे जंगलाचा विनाश या ठिकाणी झालेला असतो. त्यानंतर दुसरं कारण या ठिकाणी मानवाची जमीन प्राप्तीची हवा. मनुष्य याला जमीन प्राप्तीची जास्त हवा असतो. जास्तीत जास्त जमीन मिळावी म्हणून जास्तीत जास्त झाडं त्या ठिकाणी तोडली जातात आणि जमीन त्या ठिकाणी केली जात असते. त्याच्यामुळे सुद्धा जंगलाचा विनाश या ठिकाणी झालेला असतो. तिसरं कारण जर आपण म्हटलं तर उद्योगांसाठी कच्चा माल. अनेक उद्योग असे असतात की ज्यांच्यासाठी लाकूड लागत असतं. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं तर कागद तयार करणं. कागद तयार करण्यासाठी सुद्धा मऊ लाकडाची आवश्यकता असते आणि अशा उद्योगांसाठी मऊ लाकूड वापरलं जातं. त्याच्यामुळे सुद्धा जंगलाचा किंवा झाडांचा विनाश या ठिकाणी होत असतो असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. चौथं कारण इमारती लाकडांसाठी जंगलाची कटाई केली जात असते. इमारत तयार करण्यासाठी लाकूड लागत असतं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष असतील तर या वृक्षांची तोड या ठिकाणी केली जाते आणि या वृक्षांची तोड करून मग त्या ठिकाणी इमारत तयार केली जाते. त्याच्यामुळे सुद्धा जंगलाचा विनाश केला जात असतो. पाचवं कारण या ठिकाणी रेल्वे सडक व हवाई केंद्राचा विकास. जर आपल्याला रेल्वेचा विकास करायचा असेल, सडक बनवायची असेल किंवा हवाई केंद्राचा विकास करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा झाडांची तोड केली जाते. रेल्वे असेल, एक ट्रॅक असेल, दुसरा ट्रॅक आपल्याला बनवायचा असेल तर ट्रॅकच्या आजूबाजूला जी झाडं असतील ती संपूर्ण तोडली जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा जंगलाचा विनाश होतो असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. सडक असेल, एकेरी मार्ग असेल, दुहेरी चौपदरी मार्ग आपल्याला तयार करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आजूबाजूची जी काही झाडं किंवा जंगल असतील ती साफ केली जातात. त्याच्यामुळे सुद्धा जंगलाचा विनाश या ठिकाणी होत असतो असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि हवाई केंद्र सहसा हवाई केंद्र शहराच्या बाहेर असतात आणि हवाई केंद्र निर्माण करायचं असेल तर त्यासाठी संपूर्ण जंगलाचा विस्तार पूर्णतः साफ केला जातो आणि त्या ठिकाणी हवाई केंद्राचा विकास केला जात असतो. त्याच्यामुळे सुद्धा जंगलाचा विनाश या ठिकाणी झालेला असतो. सहावं जर आपण कारण बघितलं तर बहुद्देशीय योजना. बहुद्देशीय योजना आपण नदीवर तयार करत असतो परंतु नदीच्या आजूबाजूचा जो काही परिसर असेल ज्या भागामध्ये जंगल किंवा झाडं असतील तर ती संपूर्ण तोडली जातात. जर त्या ठिकाणी योजना तयार करायची असेल तर त्याच्यामुळे सुद्धा जंगलाचा विनाश होतो. कालवे तयार करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जिथे झाडं असतील किंवा जंगल असतील ती साफ केली जातात आणि कालवे तयार केले जातात. त्याच्यामुळे सुद्धा जंगलाचा विनाश या ठिकाणी होत असतो असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. सातवं कारण या ठिकाणी नवी वसाहती. आज जर आपण म्हटलं दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे, लोकांना राहण्यासाठी वेगवेगळ्या नवीन वसाहती लागत असतात. शहराच्या बाहेर नवीन जागा त्या ठिकाणी शोधली जाते आणि नवीन वसाहत त्या ठिकाणी निर्माण केली जाते. कारण जंगल असेल पूर्णतः साफ केलं जातं आणि नवीन वसाहती निर्माण केली जातात आणि नवीन वसाहती निर्माण केल्यामुळे जंगलाचा विनाश होत असतो. हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे
शहरांमध्ये परंतु लोकसंख्या वाढली आणि अनेक प्रकारचे उद्योगधंदे सुरू होत असतात परंतु हे उद्योगधंदे काही कारणास्तव शहराच्या बाहेर दूर नेले जात असतात. शहराच्या बाहेरचा विस्तार जर आपण बघितला संपूर्ण झाडांचा किंवा जंगलांचा असतो तो पूर्णतः साफ केला जातो आणि त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन केले जात असतात. त्याच्यामुळे सुद्धा जंगलाचा विनाश या ठिकाणी होत असतो. त्यानंतर नवोदारणे या ठिकाणी झूम शेती, झूम शेतीला आपण स्थलांतरित शेती असं म्हणत असतो. कारण जे काही भटके लोक असतात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जंगलांमध्ये स्थलांतरित करतात जातात आणि त्या ठिकाणी शेती करत असतात. जंगलात असतील संपूर्ण जंगल त्या ठिकाणी साफ करत असतात, तेवढा मध्ये साफ करत असतात, पालापाचोळा जाळतात, लाकूड जाळतात आणि मग त्या ठिकाणी शेती करत असतात. 2 वर्ष शेती केल्यानंतर पुन्हा ते लोक ती जमीन नापी झाल्यावर दुसऱ्या जंगलाच्या प्रदेशामध्ये जात असतात आणि तशाच प्रकारची प्रक्रिया करत असतात. त्याच्यामुळे सुद्धा जंगलाचा विनाश होत असतो. हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. दावा आहे वनामुळे सुद्धा जंगलांना आग लागत असते. वना म्हणजे एक प्रकारची नैसर्गिक आग असं आपण म्हणू शकतो. आपोआप ही आग लागत असते आणि त्याच्यामुळे सुद्धा जंगलाचा विनाश होत असतो. अशा प्रकारची 10 कारणं जंगलाच्या विनाशाची आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर निर्वनीकरणाचे परिणाम म्हणजेच जंगलाच्या विनाशाचे परिणाम. यामध्ये पहिला परिणाम जर आपण म्हटला तर वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. कारण जंगलाचं प्रमाण जर या ठिकाणी कमी झालं तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. हा सुद्धा एक महत्वाचा परिणाम जंगलाच्या विनाशामध्ये झालेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. दुसरं कारण या ठिकाणी वैश्विक तापवृद्धी व हरितगृह परिणाम. जंगलांचं प्रमाण जर कमी झालं तर वैश्विक तापमानामध्ये या ठिकाणी वाढ केली जात असते. त्यानंतर हरितगृह परिणाम हा तीव्रतेने आपल्याला जाणवत असतो. हा सुद्धा एक महत्वाचा परिणाम जंगलाच्या विनाशाचा या ठिकाणी झालेला आहे. तिसरं या ठिकाणी परिणाम जर आपण म्हटला तर जमिनीची झीज होते. या ठिकाणी जर आपण बघितलं तर जंगलाचा विनाश जर झाला तर जमिनीची झीज होत असते. जमिनीचा वरचा जो थर असतो तो वाहून जातो. सुपीक थर वाहून गेल्यामुळे शेतीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पीक येत नाही. हा सुद्धा एक महत्वाचा परिणाम जंगलाच्या विनाशाचा झालेला. त्यानंतर चौथा परिणाम या ठिकाणी जर आपण म्हटलं तर प्रदूषणात वाढ होत असते. प्रदूषण शोषून घेण्याची क्षमता ही वृक्षांची या ठिकाणी असते. परंतु वृक्षांचं प्रमाण किंवा जंगलांचं प्रमाण कमी झालं तर प्रदूषणामध्ये वाढ या ठिकाणी केली जाते. पाचवा परिणाम जर आपण म्हटला तर वन्य पशु निराश्रित होतात. जंगलांचा किंवा झाडांचा या ठिकाणी विनाश होत असतो. वन्यजीवांचं जे काही आश्रयस्थान असेल ते आश्रयस्थान किंवा निवासस्थान नष्ट होत असतं. त्यांना आश्रयासाठी त्या ठिकाणी आसरा किंवा घर नसतं. ते निराश्रित होत असतात. हे सुद्धा महत्वाचा परिणाम या ठिकाणी जंगलाच्या विनाशाचा आहे. सहावा आहे वन्यजीव आहार व पाण्यासाठी मानव साथी देत असतात. कारण त्यांचं जर घर निवासस्थान आश्रयस्थान नष्ट झालं तर ते आहारासाठी आणि पाण्यासाठी मानवसाथी त्या ठिकाणी जात असतात आणि मानवसाथीत गेल्यामुळे मानवांवर सुद्धा हल्ला त्या ठिकाणी करत असतात. हा सुद्धा एक महत्वाचा परिणाम जंगलाच्या विनाशाचा झालेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. माणसाने वन्यजीव पाळीव प्राणी आणि लोकांवर हल्ला करत असतात. सहसा जर आपण म्हटलं तर जे काही मांस आणि प्राणी असतील जंगलचं प्रमाण कमी झालं तर पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असतात आणि गावांमध्ये लोकांवर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न हे मांसाहारी प्राणी या ठिकाणी करत असतात. हा सुद्धा एक महत्वाचा परिणाम जंगलाच्या विनाशाचा झाला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर आठवा परिणाम जर आपण म्हटला तर नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास. जंगल नष्ट झाले तर नैसर्गिक सौंदर्य आपल्याला दिसत हिरवगार जंगल असतं, हिरवगार झाडी असतात ही नष्ट झाली तर संपूर्ण परिसर हा आपल्याला खराब दिसतो. त्यामुळे नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास या ठिकाणी होत असतो. हा सुद्धा एक महत्वाचा परिणाम जंगलाच्या विनाशाचा झालेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर 9 वन्य प्राणी अवशेष. दिवसेंदिवस जंगलांचं प्रमाण कमी कमी होत आहे आणि जंगलांचं प्रमाण कमी होत असल्या कारणाने जे काही जंगलांमध्ये राहणारे प्राणी असतील त्यांचं दिवसेंदिवस प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. काही प्राणी संकटाजवळ आहेत, काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हा सुद्धा एक महत्वाचा परिणाम